सब्सक्राइब करें आवाज नेशनल न्यूज और बेल आइकन दबाना बिल्कुल भी ना भूलिए ताकि हमारे अपडेट सबसे पहले आपको मिले। हा त्याच्यावरचा काही उपाय होऊ शकत नाही। मंदी येते आहे, रोजगार बुडतो आहे, रोजगाराच्या संध्या हिरावल्या जात आहेत आणि शिवसेनेने काय भूमिका घ्यावी हे आम्हाला कोणी सांगू नये। आम्ही कोणाचं अंधानुकरण करणार नाही आणि आंधळेपणाने विरोध किंवा आंधळेपणाने त्याला पाठिंबाही देणार नाही। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की ज्या नोटबंदीचे तडाखे आता बसत आहेत त्या नोटबंदीला संपूर्ण देशात विरोध करणारी पहिली शिवसेना होती। असे अनेक विषय आहेत। मला तर खरं असं वाटलं होतं की जे 370 कलम काढल्याबद्दल आम्ही अभिनंदन केलं, अमितजींचं आम्ही अभिनंदन केलं, ते 370 कलम काढल्यानंतर त्यावेळेला जे अनेक काश्मीरी पंडित तिथून निर्वासिताचं जीवन अख्ख्या देशामध्ये जगत होते त्यांना पाठिंबा शिवसेना प्रमुखांनी दिला। ज्यांना आपल्याच देशामध्ये बेघर होण्याची वेळ आली होती त्यांना हक्काचं घर शिवसेना प्रमुखांनी दिलं। माझी एक अशी अपेक्षा आहे आज सुद्धा आहे की 370 कलम काढल्यानंतर हे जे काश्मीरी पंडित इकडे आलेत आणि इथे राहतात त्यांना निदान त्यांचं घर आता आहे तरी कसं हे मोकळेपणाने जाऊन पाहता येईल अशी परिस्थिती काश्मीरमध्ये निर्माण झाली असेल। हे बाजूला राहिलेलं आहे आणि आता इतर देशातनं कोण येणार? शिवसेनेने काल एवढ्यापुरताच पाठिंबा दिला होता किंवा दिला तो आपल्याला सर्वांना माहिती आहे की फाळणी जेव्हा झाली तेव्हा तिथून इथे जी काही लोकं आली, तसेच जर का दुर्दैवाने इतर राज्यांमध्ये इतर देशांमध्ये ज्यांच्यावरती अत्याचार होत आहेत त्यांना आपल्यासोबत कोणीतरी आहे हे दाखवण्यापुरतं हे ठीक आहे। एक दरारा या आजूबाजूच्या देशात असा पाहिजे होता की याद रखा, जसं आपल्या देशामध्ये अल्पसंख्याक मग त्याच्यात जातपात धर्म मी काही आणत नाही ह्यांच्या हक्काबद्दल एक चर्चा होते, त्यांच्या हक्काचं रक्षण केलं जातं, तसंच जे काही देश या यादीमध्ये टाकलेले आहेत तिथे अल्पसंख्याकांवरती जर अन्याय आणि अत्याचार होत असेल तर तो झाला तर याद राखा आमचा हिंदुस्थान समर्थ आहे त्यांचं रक्षण करायला, असा एक दणकेबाज इशारा हा आपल्या पंतप्रधानांकडनं त्यांना दिला गेला पाहिजे होता, तो न देता आपण त्यांना स्वीकारतो आहोत। हे केवळ धर्माचं राजकारण असतं का म्हणे किंवा मताचं राजकारण असतं का म्हणे, आणि म्हणून मला असं वाटतं की जे प्रश्न आम्ही काल लोकसभेमध्ये विचारलेले आहेत त्यांचं उत्तर मिळालेलं नाही आहे। उत्तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर पाहिजे। देशहित हे फक्त आपल्याला कळतं, आपण म्हणतो तेच देशहित आणि बाकी सगळे देशद्रोही, हा भ्रम त्या भ्रमाच्या भोपळ्यात कोणी राहू नये। हा देश आणि मी तर म्हणतो आमच्यासारखे सगळे पक्ष हे देशहित डोळ्यासमोर ठेवूनच काम करत असतात आणि ज्या काही सुधारणा आम्ही त्या लोकसभेत सुचवलेल्या आहेत राज्यसभेत ते बिल येताना त्या सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत आणि नाही तर याच्यामध्ये स्पष्टता अधिक आली पाहिजे की नेमकं काय होणार। ही स्पष्टता येण्यासाठी मग त्याला काही जण विरोध करतायत, काही जण पाठिंबा देत आहेत, पण खरोखर हे बिल विरोध करणाऱ्यांना आणि पाठिंबा देणाऱ्यांना कळलेला आहे का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि म्हणून मला असं वाटतं कोणी एकमेकावरती आगपाखड करण्याच्या ऐवजी ह्या बिलामधली सत्य NRC असेल, सिटिझनशिप असेल, ह्याच्याबद्दल स्पष्टता अशी काही नीट दिसत नाही आहे। साहजिकच आहे काल शिवसेनेने आपली भूमिका सामन्याच्या अग्रलेखातून स्पष्ट केलेली आहे। अनेक प्रश्न आहेत आपल्या देशासमोर, ते आम्ही तिथे सभागृहात सुद्धा मांडले आणि सामन्याच्या माध्यमातून जाहीरपणाने सुद्धा मांडलेले आहेत, परंतु अनेकांना आश्चर्य वाटलं असेल की काल ज्या वेळेला लोकसभेत मतदान झालं तेव्हा शिवसेनेने त्या बिलाच्या बाजूने मतदान केलं ते का केलं। शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे। पहिल्या प्रथम देशामध्ये जे एक वातावरण केलं जातं आहे की लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षाकडून जे काही आणलं जातं त्याच्या बाजूने मतदान करणं म्हणजेच देशभक्ती आणि त्याला विरोध करणं म्हणजे देशद्रोह, या भ्रमातून सर्वांनी पहिल्या प्रथम बाहेर यायला पाहिजे। साहजिकच आहे गेल्या अनेक वर्ष आपल्या देशामध्ये घुसखोर येत आहेत, कुठून येत आहेत सर्वांना माहिती आहे, त्या घुसखोरांना बाहेर काढावं ही शिवसेनेची शिवसेना प्रमुखांची भूमिका होती आणि आहे। जे बाहेरनं आपल्याकडे आपण लोक घेणार आहोत त्यांच्याहीबद्दल शिवसेनेने भूमिका मांडलेली आहे। आमचं म्हणणं हेच आहे की पहिल्या प्रथम देशात राहणाऱ्या जनतेसमोर जे प्रश्न आहेत, रोजच्या आयुष्यामध्ये भेडसावणारे प्रश्न आहेत, त्याच्याबद्दल या सरकारने आता काम करण्याची गरज आहे।